नमस्कार मित्रांनो, माझ्या टोटल अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्र हो, 6 ऑगस्टची आजची अत्यंत महत्वाची आणि सर्वात मोठी बातमी आहे, कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मित्र हो आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मित्र हो आता राज्यातील सर्वच शाळा सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे मित्र हो, बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला मग सुरू करूयात. पहा मित्र हो, सर्व शाळा पुन्हा सुरू करण्याचा शासनाचा निर्णय. मित्र हो, माहिती पाहायला सुरू करण्यापूर्वी मी आपणास विनंती करेन, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का. पहा, ब्रेक द चैन अंतर्गत 1 ऑगस्टला जारी केलेल्या नियमावलीमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला दिलेले आहेत. मार्च 2020 पासून शाळा कोरोनामुळे बंद आहेत. आज शाळा सुरू करण्याच्या दिशेने शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आज शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या मुद्द्यावर बैठक पार पडली. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि 40 नामांकित उद्योजक उपस्थित होते. CSR फंडातून सरकार पहिल्या टप्प्यात 471 शासकीय शाळांचे परिवर्तन करणार आहे. या सर्व शाळांमध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, इमारत आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. दरम्यान 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरमध्ये राज्यातील महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्यातील कुलगुरूंच्या बैठकीनंतर ते बोलत होते. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असल्यामुळे आता महाविद्यालय सुरू करण्याचा आमचा विचार आहे. प्रत्येक विभागात कुलगुरूंना जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कोरोना स्थितीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. संपूर्ण स्थितीचा आढावा 15 दिवसात प्राप्त होईल. त्यानंतर 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत महाविद्यालय सुरू करण्याचा आम्ही विचार करणार आहोत, असे उदय सामंत म्हणाले. धन्यवाद.